नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय प्रतीक राजचिन्ह बदलले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय प्रतीक राजचिन्ह बदलले, निवडणूक आयोगाच्या अफलातून कारनामा यम नावाचे चिन्ह आणले उपयोगात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माहिती आहे. बघा, निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय प्रतीक राजचिन्ह बदलले, निवडणूक आयोगाचा अफलातून कारनामा यम नावाचे चिन्ह आणले उपयोगात. बघा, गोंदिया भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेत याआधी भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेले तीन सिंहाच्या प्रतिमा दर्शवणारे राजचिन्हाचा वापर केला जात होता. मात्र यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतून चक्क सदर राजचिन्हाला निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेतून हद्दपार केले असून त्या जागी इंग्रजीत यम शब्द लिहिले असलेल्या चिन्हाचा वापर करण्यात आले असल्याचा अफलातून कारनामा उघडकीस आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अनेक शंका कुशंका निर्माण होत आहेत. भारतात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालेली असून प्रथम टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडले असून निकाल 4 जून रोजी लागणार आहे. संपूर्ण लोकसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. निवडणूक आयोगाची निर्मिती घटनात्मक असून ती स्वतंत्र यंत्रणा असते. भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून सिंहाच्या प्रतिमा दर्शवणारी राजचिन्हाच्या 1947 रोजी स्वीकार करण्यात आले. या राजचिन्हाचा उपयोग केंद्र शासन, अनेक राज्य सरकार तसेच शासकीय संस्थाद्वारे केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक प्रक्रिया पार पडताना याआधी या चिन्हाचा वापर केला जात होता. निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक पार पडल्यानंतर मतदान केंद्रावरील साहित्य संकलित करून ते सील करण्यात येते. सील करतेवेळी जो शिक्का लावायचे त्यावर राजचिन्हाचा वापर केला जात होता. वर्षानुवर्ष हीच परंपरा कायम होती. मात्र प्रथम टप्प्यातील मतदान दिनांक 19 एप्रिल रोजी पार पडले. यावेळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत साहित्य सील करतेवेळी राजचिन्हाचा वापर थांबवण्यात आला असून त्या जागी इंग्रजीतील यम या शब्दाचा वापर करण्यात आले असल्याचे निदर्शनास आलेले आहे. निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्याला देण्यात आलेल्या शिक्क्यावर राजचिन्हऐवजी इंग्रजीत यम शब्द लिहिलेल्या चिन्हाचा वापर करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने राजचिन्ह का बदलले असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे इंग्रजीतील यम शब्द कशाचे प्रतीक आहे, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कुणाचे नाव आहे की आडनावाचे सूचक चिन्ह, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. निवडणूक प्रक्रियेतून चक्क राजचिन्हाचा वापर निवडणूक आयोगाने कुणालाही न सांगता कसे काय बदलले, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या अफलातून निर्णयावर अनेक शंका कुशंका निर्माण होत असून यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देण्याची मागणी सर्वत्र या ठिकाणी होत असल्याचे दिसून येते. एकूणच अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय प्रतीक राजचिन्ह बदलले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती म्हणजे राष्ट्रीय प्रतीकाऐवजी 2024 लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र अधिकाऱ्याला यम लिहिलेले देण्यात आलेला शिक्का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.